Thank you.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी. या ठिकाणी माननीय राजसाहेब यांना भेट देऊन आपला व्यासपीठ संपन्न व्हायचे. त्याचप्रमाणे सुरेश अण्णा भुले, त्याचप्रमाणे मनसेचे नेते सन्माननीय वागस्कर, त्याचप्रमाणे गणेश सापुरे, जयराजे नाडगे, त्याचप्रमाणे खंडशेठ लोंढे, अजयजी शिंदे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्यायचे. थोडस मात्र या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी राजसाहेबांना सन्मानित करण्याचा नाही. मी माननीय विशालजी टोरे, सनी लांडगे, आबा धारवडकर, विशालजी गुरवके, अब्दुलदीन सय्यद आणि सुरेश शेख यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण माननीय राजसाहेबांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे. यानंतर माननीय साहेबांचा एक 4 दिवसापूर्वी वाढदिवस झाला होता आणि या ठिकाणी 4 दिवसापूर्वी माननीय साहेबांचा वाढदिवस झाला होता आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच आजच्या ह्या कार्यक्रमाचं सर्व आयोजन आहे आणि यासाठी आपल्या शाळेमधील चालणारं आपलं घर या अनाथ आश्रम संस्थेतील मुलांसोबत माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाचा केक कापण्यात येत आहे. त्या सर्व मुलांना विनंती करतो की आपण पुढे यायचे साहेबांच्या या ठिकाणी. हो, एक मिनिट सर, वाढदिवसानिमित्त ते कापण्याकडे आहे आणि त्याचप्रमाणे या आपलं घर या अनाथ आश्रमाला हडपसर महाराष्ट्र हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना आर्थिक मदतही या ठिकाणी घेण्यात येत आहे. त्या ठिकाणी मी माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपण साहेब आपल्या शुभ हस्ते आपलं घर या अनाथ आश्रमाला अत्यंत आनंदी आणि उत्सव वातावरणामध्ये माननीय साहेबांच्या या ठिकाणी वाढदिवस संपन्न होतोय. हॅलो, Thank you.
त्यानंतर साहेबांच्या हस्ते आपलं घर या अनाथ आश्रम संस्थेला आर्थिक मदतीचा चेक या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे. आपलं घर या अनाथ आश्रम संस्थेला माननीय रस्ते ठाकरे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर मी माननीय सर्वांना करतो सूचनावर आपण सहभागी व्हायचे. यानंतर माननीय सायनाजी बाबर यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांचं स्वागत. व्यासपीठावर बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे त्यांचं प्रवक्ता हरसर विभागाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी संपूर्ण पुणे शहरातून व पुण्याच्या बाहेरूनही जे उमेदवार नोकरीसाठी आलेले आहेत त्यांचे सहर्ष असं स्वागत करतो. त्या ठिकाणी पुणे शहरातले मुंबईतले संपूर्ण पदाधिकारी आलेले आहेत त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत करतो. साहेब हा रोजगार नोकरी महोत्सव ठेवण्याचा कारण संपूर्ण महाराष्ट्रातली बेरोजगारी झालेली आहे आणि मुलांना खूप मोठ्या प्रमाणात नोकरीची गरज आहे पण कुठल्याही प्रकारचं सरकार त्या ठिकाणी काम करत नाही. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हडपसर विभागाच्या वतीने छोटासा असा प्रयत्न हा आम्ही या भागामध्ये केलेला आहे. आपण वेळात वेळ देऊन आलात त्याबद्दल मी आपला आभार मानतो. या ठिकाणी वसंत बोडे यांना विनंती करतो आपण प्रस्तावना करा. धन्यवाद. हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी हा रोजगार मेळावा म्हणजे थोडक्यात नोकरी महोत्सवाचं आयोजन साहेब आम्ही 15 दिवसापूर्वी याचं नियोजन केलं. सांगायला आनंद एवढंच वाटतो साहेब की आताच आपण आदित्य बिर्ला यांना यांच्या कंपनीच्या लोकांना भेटलो. त्या लोकांनी आपल्याला सांगितलं की आमच्याकडं जॉब अवेलेबल आहेत परंतु लोक आमच्याकडे पोहोचत नाहीत आणि हेच नेमकं माध्यम होण्याचं आज आम्ही ठरवलं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी आज हा नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. या ठिकाणी उपलब्ध जवळजवळ 110 कंपन्या या ठिकाणी आहेत. ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये मागच्या बाजूला बी विंगमध्ये आणि सी विंगमध्ये अशा 3 विंग या ठिकाणी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 110च्यापेक्षाही जास्त कंपन्या या ठिकाणी आणल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला या नोंदणी झाली. 8700 विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी नोंदणी या आजच्या महोत्सवासाठी केलेली आहे. साहेब आम्ही वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर जसं साहेब आता सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे आणि आज अनाथ मुलांच्या उपस्थितीमध्ये हा तुमचा केक आम्ही साहेब एवढ्याकरताच कापला आहे. त्याच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील सर्व तरुण तरुणींना आनंद झाल्याने वाटते आणि ह्या अनाथ मुलांना तुमच्याकडं एवढी की फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तुम्ही एवढेच फक्त या महाराष्ट्राला एक आशाचं किरण साहेब दिसतोय आणि तुमच्या माध्यमातून आम्ही हा नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला. मी या ठिकाणी आलेलं सर्वांचं साईंनी स्वागत केलं. मीही स्वागत करतो. दिवसभर आम्ही आपल्या सेवेसाठी या ठिकाणी आहोत. जरी या ठिकाणी साहेब आम्ही एक जॉब कार्ड अवेलेबल केलं आणि ह्या जॉब कार्डनुसार वर्षाचे 365 दिवस जो विद्यार्थी या ठिकाणी जॉब कार्ड घेणार आहे त्याला रोज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक ठाणे या सगळ्या भागामध्ये जिकडे जिकडे नोकऱ्या अवेलेबल असतील त्या ठिकाणचा रोज एक मेसेज त्या मुलांना इथे मिळणार आहे. त्यामुळं आजचा नोकरी महोत्सव संपला तरी सुद्धा इथून पुढचे 365 दिवस हा नोकरी महोत्सव सरळ चालू राहणार आहे. हा या नोकरी महोत्सवाचं विशेष आहे. हे जॉब कार्ड आपण सर्वांनी घेऊन जावं आणि इथून पुढे फक्त आजचा नोकरी महोत्सव झाला म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदारी संपली असं नाही आहे. या ठिकाणी जेवढ्या कंपन्या तुम्हाला जॉब ऑफर करतील त्याच्यामधल्या कुठल्याही कंपनीमध्ये जरी भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली
तर मी आणि साईनाथ बाबर तुमच्या सेवेसाठी कायम हजर राहू एवढं आज या ठिकाणी सांगतो. कुणालाही कुठलाही सगळा फटका कुठल्याही कंपनीमध्ये होणार नाही. अशाच कंपन्या आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत. कुठल्याही कुणाची फसवणूक होणार नाही याची सुद्धा काळजी आम्ही इकडे घेतली. आणि जर कुणाची फसवणूक झाली तर त्या ठिकाणी आम्ही संबंधित कंपनीसोबत लगेच त्या ठिकाणी जाऊन बोलू. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या नोकरी महोत्सवामध्ये ज्यांना ज्यांना जॉब मिळेल त्यांच्या जॉबची संपूर्णपणे जबाबदारी ही आमची असेल एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि थांबतो. जयंतीय महाराष्ट्र मंत्री. यानंतर माननीय रासाहेब उपस्थित सर्वांना या ठिकाणी संबोधित मार्गदर्शन करतील. झालेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांचं पहिले मी काही ते लंब थोडं भाषण करायला आलो नाही. आमच्या वसंतने आणि साईनाथने मिळून हा आजचा नोकरी महोत्सव इथे आयोजित केला. मी जरा हे घातलं चालेल ना. मला थोडा तो लाईटचा त्रास होतो, उन्हाचा त्रास होतो. तुम्ही जाल सगळे आपली नोकऱ्या शोधायला, मी लोक जरूर बसेल. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं, ठीक आहे, नोकऱ्या करता हे आज नोकरी महोत्सव आहे, नोकरी शोध असतात, घरची पेशन्स असतात, घरचे लोक सांगत असतात काहीतरी हातपाय हलव, कुठेतरी काहीतरी चार पैसे कमव, अशा अनेक गोष्टी असतात. माझी तुम्हाला फक्त एक कळकळीची विनंती, सगळे तरुण इकडे तरुणी इथे आलेल्या एकदा काहीतरी शांत बसा, एकटेच बसा आणि नक्की तुमच्यामध्ये काय हुनर आहे ना तो एकदा शोधा. अनेक अशी तरुण मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये कमालीचं वेगळ्या प्रकारचं टॅलेंट असतं, परंतु ते मग नोकरी करत असतात. आणि मग नोकरी करता करता अनेकदा आपण बघतो की एखादा चांगला जातो, एखादा चांगला चित्र काढतो, एखाद्याचं अजून कुठेतरी डोकं चालतं. आणि नुसती फक्त नुसते नोकरीच्या मागे लागून आयुष्य त्याच्यातच त्या रानगाड्यामध्ये होण्यापेक्षा तुमच्या जर ते वेगळेपण असेल तर ते वेगळेपण पण तुम्ही सिद्ध करा. काही नोकऱ्या काही नोकऱ्या तुम्हाला मिळतील, पण उद्या तुमच्यामध्ये असलेलं जे काही ज्याला आपण खऱ्या अर्थाने शेअर टॅलेंट ज्याला म्हणतो आपण, ते तुम्ही कृपा करून वेस्ट करू नका. कारण अशा प्रकारची गोष्ट तुमच्या अंगामध्ये असणं ही गोष्ट खूप दुर्मिळ असते. ती गोष्ट मला असं वाटतं तुम्ही शोधणं आवश्यक आहे. तुमच्यामध्ये असणार ती, परंतु तुमच्यामध्ये घरच्यांकडनं आलेलं बाबा एक प्रकारचं काही सांगणं असतं की बाबा नाही बाबा आता झालं तुझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, आता नोकरी शोध, काहीतरी केलं पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे. नुसते तेवढ्या पुरता मध्येच राहू नका. जगाचा जर समजा तुम्ही इतिहास पाहिला तुम्ही असे असंख्य लोक आहेत. एक तर ते एक पुस्तक फार छान आहे, मागे मी वाचलं होतं, नापासांचं प्रगती पुस्तक नावाचं. आज जगामध्ये असे असंख्य मोठी मोठी लोक झाली जी पंतप्रधान झाली, कोणी राष्ट्रपती झाले, कोणी काय काय झाले, कोणी कुठे गायक झाले, कोणी कुठे ऍक्टर झाले, शाळेमध्ये नापास झालेले. हे पास होणं नापास होणं आणि या सगळ्या गोष्टी याचा आणि आयुष्याचा काही एकमेकांशी संबंध नसतो. मला आता अशा अनेक लोक माहिती आहेत की जी दरवर्षी बोर्डामध्ये येतात, नंतर कुठे असं माहीत नाही. हुशार असतात ते, त्यांचं त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने काम करत असतात, पण तेवढ्या पुरताच तुम्ही विचार करू नका हे सांगण्यासाठी म्हणून मी इथे आज पुढ्याला उभे आलो. मला ज्या वेळेला मला बसतचे जो नोकरी महोत्सवाचा म्हणून मला कार्यक्रम आहे असं सांगितलं, जे नुकतेच कॉलेजमध्ये बाहेर पडले असतील त्यांचा भाग वेगळा, परंतु ज्यांनी कॉलेजमध्ये बाहेर पडून एक 8-10 वर्ष झाली असतील, बरीच वर्ष झाली असतील, त्यांनी पण त्या गोष्टी शोधल्या पाहिजेत. आपल्याला कुठच्याही गोष्टीमध्ये कमीपणा वाटून कसं चालेल. छोटी छोटी लोक असतात. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगतो ना, की तुमचा गोष्ट ऍपलचा कोण स्टीव्ह जॉब्स, त्या स्टीव्ह जॉबने त्याला गोष्ट सुचली, कुठे सुरुवात केली, एका गॅरेज मधनं सुरुवात केली. आणि आज तीच कंपनी कुठच्या कुठे गेलेली
एका गॅलरीमध्ये उभी राहिली. पण त्यांनी काय केलं, मी माझ्या मागे एका मी फर्ग्युसन कॉलेजला माझं एका एक भाषण होतं, त्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की डिझाईनचा होता होता, डिझाईन कसं असलं पाहिजे एखाद्या गोष्टीचं. आता ही शाळा बघा, 1800 सालची शाळा आहे, इंग्रजांनी बांधलेली शाळा आहे, काय शाळा आहे बघा, अशा शाळा दिसतात का आता? ही शाळा 1800 सालात बांधलेली आहे. त्याचं तुम्ही इंजिनिअरिंग बघा, त्याचं तुम्ही आर्किटेक्चर बघा, तुम्ही ती वास्तू म्हणून ज्या प्रकारे ती उभी राहिलेली आहे त्या काळात, म्हणजे त्या काळामध्ये मला असं वाटतं हा भाग काय असेल, इथे काय असेल, काहीच नसेल. पण ही 1800 सालामध्ये बांधलेली शाळा, अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यावेळेला पण तिथला कोणतरी इंग्रज अधिकारी असेल, त्या इंग्रज अधिकाऱ्याला काय वाटलं असेल, त्याने एक शाळा काढली. पण शाळा कशी असावी याचा हा एक नमुना आहे. त्याचं एक स्वतःच एक डिझाईन आहे. म्हणून मी म्हटलं तसं तो परत स्टीव जॉब्स, त्याने ज्यावेळेला एक हा बनवला आयपॉड, मोबाईल फोन आणि आयपॉड जेव्हा बनवले आणि त्याने ज्यावेळेला बघितलं त्यातलं आजचं जे स्ट्रक्चर जे आपल्याला दिसत नाही, ते आजचं स्ट्रक्चर जेव्हा ते बघितलं आणि त्याने त्याच्या माणसाला सांगितलं की काही बरोबर नाही आपलं डिझाईन, तर त्याच्या माणसाने विचारलं पण हा फोन उघडणं येणार नाही, फोन उघडून बघणार कोण, त्याचं उत्तर काय सुंदर आहे, ते म्हणजे कोणी फोन उघडून बघू हा न बघू तुला शांत झोप कशी लागते. जर त्याचं डिझाईन जर सध्या चांगलं नसेल तर तुला झोप कशी शांत लागते. आणि त्या स्टीव जॉबचा सगळ्यात मोठा डिझाईनच्या बाबतीतला सगळ्यात मोठा जर नमुना म्हणून असेल, ज्यावेळेला तो आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर ज्यावेळेला त्याला मास्क लावला गेला, तो मास्क लावण्याची जी नर्स होती ती मास्क लावत होती, ती लावत असताना त्याने मास्क बाजूला काढला आणि त्या नर्सला सांगितलं बॅड डिझाईन. त्या आजारपणातही तो ती गोष्ट बघत होता. मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, तुमच्यात अनेक गुण आहेत जे दडलेले आहेत, कृपा करून ते बाहेर काढा. नुसत्याच नोकऱ्यांच्या मागे लागू नका, ज्याला नोकऱ्या करायच्या त्या कराच, म्हणजे आता इथे उभं राहिलं ते तुम्ही कराल. पण याच्यामुळे तुमच्यामध्ये असलेले जे गुण आहेत ते तुम्ही दूर लोटू नका. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी मिळतात असलेला भाग नाही आहे. कोणी उत्तम खाद्यपदार्थ बनवत असतात, केवढे नाही. तुम्ही जर विचार नाही, तुम्ही जर नुसते शांत बसलात तर तुमच्या लक्षात येईल करण्यासारख्या किती गोष्टी आहेत, केवढ्या गोष्टी आहेत. म्हणजे आमच्याकडे मुंबईला वडा विकतो, वडा जुना आहे, म्हणजे माझ्या तो इतका जुना आहे की माझ्या माझ्या आई शाळेमध्ये असताना त्याच्याकडे वडा खायचो. आमच्या दादर स्टेशनच्या इथे वडा विकतो वडा, आणि मग आता बाकी ते काय भेळपुरी शेवपुरी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बघतो. तर त्या वडेवाल्यावरती इन्कम टॅक्स रेट पडली होती. आता इन्कम टॅक्सला वाटावं की ह्याच्यावरती रेट टाकावी, म्हणजे धंदा काय करत असेल, विकतोय काय वडा भेळपुरी शेवपुरी आणि या सगळ्या गोष्टी, हे तर ते कमीपणाची गोष्टच नाही आहे. आता आमच्याकडे मुंबईला एक आता असाच एक भजी पावडी असा विकणारा खूप जुना आहे, तुम्हाला लगेच वडा आणि भजा तळा घेऊ नका, ती पोहोचते त्याच्यावरती त्याच्याकडे कडे घर सगळे सुरू करायला लागेल. म्हणजे माझा फक्त सांगण्याचा उद्देश फक्त तुम्हाला कळला म्हणजे झालं. त्याचे मुलं आता अमेरिकेमध्ये शिकतात, उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहे. त्या मुलांचे वडील काय करतायत, तर ते भजीपाव आणि वडापाव विकतात. या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला कळलं की मला काय जमतंय, मला काय जमू शकतं, मी काय विकू शकतो आणि त्याच्यातनं मी काय काय करू शकतो, मी त्याला चव कशी आणू शकतो. मला असं वाटतं तुमच्या पण आयुष्याला चव आणण्यासाठी तुमच्या आतमध्ये ज्या गोष्टी आहेत तेवढ्या फक्त शोधा. मी काही सल्ला द्यायला इथे आलो नाही आहे, हे काय आस्थाचंद्र नाही आहे. पण फक्त नंतर दुःख करत बसण्यापेक्षा आत्ताच ती गोष्ट शोधावी, एवढंच सांगायला मी आज तुमच्याकडे आलो. या कार्यक्रमाला मी वसंत आणि साईनाथला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, तुम्हालाही भावी आयुष्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
साहेब या ठिकाणी सभासभान मार्गदर्शन केलेलं आहे साहेबांनी. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. जे या ठिकाणी तरुण तरुणी आलेले आहे त्यांना सभांना विनंती काही त्या गोष्टींवर आपण स्थापन व्हायचे. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुक्रमांक तुमचा जो मिळालेला आहे त्या अनुक्रमांकाप्रमाणे पुढील सूचना तुम्हाला दिल्या जाणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सामान्य राजे ठाकरे यांच्या शुभाशयाने महत्वाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि यानंतर पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या या नोकरी महोत्सवाचे प्रमुख आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस महानगरपालिकेचे गटनेते वसंत मोरे, त्याचप्रमाणे पुढे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय साजिद बाबर यांच्या वतीने या ठिकाणी अशा नवीन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. Thank you.
त्या तुम्ही स्वागत कक्षामधून फॉर्म जर भरणार असेल तर त्यांना वेळ ते आपण आपला फॉर्म स्वागत कक्षामधून भरून घ्यायचा आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक मीटिंग बसून घ्यायचे. त्या मीटिंग रूम मध्ये आपल्याला बसून घ्यायचे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला मदत कक्षामध्ये जाण्यासाठी सूचना दिल्या जाणार आहे. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मदत कक्षामध्ये जाऊन तुम्हाला रूम नंबर